नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। लवकरच राज्यामध्ये पाऊस जोर धरणार आहे, पाहूयात यासंबंधीचे सविस्तर अपडेट। निसर्ग चक्रीवादळ ओसरल्यानंतर कोकण वगळता राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने उघडीप दिली आहे, तर अंशतः ढगाळ हवामान आणि कमाल तापमानात झालेली वाढ यामुळे दिवस आणि रात्री उकाड्यात वाढ जाणवत आहे। सायंकाळनंतर अचानक ढग दाटून येत असून पावसाच्या सरीही येत आहेत। कोकण किनारपट्टीलगत सध्या ढगांची दाटी पाहायला मिळत आहे। गुरुवारपासून म्हणजे 11 जूनपासून कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे, तर 10 जूनपासून मान्सून तळकोकणात पोहोचण्यास पोषक स्थिती आहे। महाराष्ट्राच्या इतर भागात मान्सूनची वेगाने वाटचाल होण्याची शक्यताही आहे। गुरुवारपासून राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर आज कोकणात अनेक ठिकाणी आणि उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। केरळमध्ये निर्धारित वेळेत म्हणजे 1 जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने कर्नाटकातील कारवारपर्यंत त्याच्या नव्या तारखानुसार म्हणजे 4 जूनपर्यंत व्यवस्थित मजल मारली होती, मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे त्याच्या पुढच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे। मागच्या 4 दिवसापासून मान्सूनमध्ये कोणतीही प्रगती पाहायला मिळत नाही, पण येत्या 2 दिवसात गोवा, तळकोकण, कर्नाटकचा काही भाग, रायलसीमा, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे। मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलत असल्याचे लक्षात आल्याने यंदा हवामान विभागाने मान्सूनच्या देशातील विविध शहरातील आगमनाच्या तारखा नव्याने निश्चित केल्या होत्या। मागील 30 वर्षापासून मान्सूनच्या आगमनाच्या वेळा लक्षात घेऊन या तारखा निश्चित केल्या होत्या। त्यानुसार गोव्यामध्ये मान्सूनचे आगमन 5 जून रोजी अपेक्षित होते, तर कोल्हापूरला 8 जून, साताऱ्याला 9 जून, पुणे बारामती येथे 10 जून आणि मुंबईला 11 जून रोजी मान्सूनचे आगमन अपेक्षित होते, मात्र आता तसे झाले नाही। आता मात्र अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान 9 आणि 10 जून रोजी कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर 11 जून रोजी कोकण, मराठवाडा, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून 12 जून रोजी कोकणाच्या किनारपट्टीलगत वादळी वाऱ्याची शक्यता आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत। धन्यवाद।